शिरूर तालुक्यातील वाघाळे रांजणगाव रस्त्यावर मोठा अपघात झाला आहे वाहनचालकाचा ताबा सुटल्याने चार चाकी गाडी कॅनॉलमध्ये पडली आहे या घटनेमध्ये दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे वाघाळे रांजणगाव मार्गावरून बापू रास्कर आणि लक्ष्मण रास्कर हे आपल्या कारमधून मकर संक्रांत निमित्त आपल्या गावी जात होते अचानक चालकाचे गाडीवरील ताबा सुटून ही दुर्घटना घडली कार एका खोल कॅनॉल मध्ये पडली तात्काळ स्थानिक नागरिक फायर ब्रिगेड आणि क्रेनच्या मदतीने कॅनॉल मध्ये पडलेली कार बाहेर काढण्यासाठी प्रयत्न करण्यात आले परंतु यामध्ये बापू बाळू रास्कर लक्ष्मण भानुदास रास्कर दोन्ही चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला दोघेही मृत शिरूर तालुक्यातील अण्णापूर गावचे रहिवासी असून ऐन संक्रांतीच्या तोंडावर गावावर शोककळा पसरली आहे